महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना वाई मतदारसंघातून लीड मिळतं की कमी मतदान होणार याबाबत शंका कुकशंका राष्ट्रवादीच्या नेते मंडळींमध्ये कार्यकर्त्यांमध्ये होती संभ्रमावस्था होती अशामध्ये आत्ता जी काही अजितदादांची सभा झालेली आहे त्याच्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये काय अवस्था आहे ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत दादा काय सांगाल आजची ही जी सभा झाली अजितदादांची त्यानंतर मनामध्ये कार्यकर्त्यांच्या काय परिस्थिती आज, आज दादांची जी या ठिकाणी सभा झालेली आहे छत्रपती उदयनराजे भोसलेच्यासाठी तर आज सगळे कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत कारण दादांनी एक महत्त्वाचं महत्त्वाचं त्यांना एक हे दिलेलं आहे एक आश्वासन दिलं आहे की जर आपण सगळ्यांनी या ठिकाणी मतदान केलं तर आपण नितीन पाटील यांना या ठिकाणी राज्यसभेवर घेऊन राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व त्यांना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी सुचवा सुतवाच केलेला आहे आणि आज या ठिकाणी वायमध्ये आपण बघितले असेल की पूर्ण वाई खंडाळा आणि महाबळेश्वर तालुका या तिन्ही तालुक्यातले कार्यकर्ते होते या ठिकाणी कमीत कमी एक लाखाचं लीड हे उदयनराजे भोसले यांना दिल्याशिवाय इथली जनता राहणार नाही आधी संभ्रमावस्था हो संभ्रमावस्था असली तरी आदरणीय दादांनी जो आम्हाला सर्वांना महायुती धर्म पाळण्यासाठीचा सा जो आदेश दिला आहे तो आम्ही निश्चितच प्रामाणिकपणे पार पाडू कारण आदरणीय दादांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वच महिला आघाडी असेल युवती असेल आम्ही सर्वच तत्पर आहोत आणि आम्ही त्यांनी सांगितलेला आदेश पाळू आधी जी संभ्रमावस्था होती त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय चला आधी आम्हाला असं वाटायचं की दादांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला जर उमेदवार भेटत असेल तर आणखी जोमानी आम्ही काम करू पण आज दादांनी आम्हाला जो विश्वास दाखवला की मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही मी सांगतोय ते ऐका मी तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची मदत करेल तुम्हाला तुमची म्हणजे तुमची स्थिती जी काही आहे आता विकासाची ती आणखी मजबूत करेल आतापर्यंत तसं तुम्हाला अजूनपर्यंत आदेश नव्हते आजच्या सभेनंतर तुम्हाला नाही दादांनी नेहमीच सांगितलंय की विकासाला आपण पाठिंबा दिला पाहिजे असं आदे... नाही ज्यावेळेस महायुतीचं होतं महायुतीचं जेव्हा धर्म पाळायचं ठरलेलं तेव्हापासूनच आम्ही महायुतीचं कामाला सुरुवात केली होती आज असं नाही काय सांगा तुम्ही बहुधन कर आहात हां कशा पद्धतीनं तिथनं लीड मिळू शकेल बौद्धनमधनं तर खूप मोठं आम्ही लीड कायमस्वरूपी त्यांना दिलेलं आहे महाराजांचं गाव हे बौधन आणि बौद्धनसाठी नेहमीच बौधननं महाराजांच्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे चौथी पाचवी निवडणूक त्यांची की ज्या वेळेला ते अपक्ष म्हणून सूर्य उगवता सूर्य याच्यावरती जे उभे होते तेव्हापासून बावधनकर त्यांच्या पाठीशी आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहणार आहेत आणि त्यात आज आबांनी तर आम्हाला पूर्वीपासूनच सांगितलं की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे परंतु आज त्यांनी त्यांचं भाषण जर तुम्ही मंडळींनी ऐकलं असेल तर निश्चितपणानं गहिवरून आबा बोलले आणि गहिवरून सांगण्या पाठीमागचा बें बेंबीच्या देठापासून त्यांनी सांगितलं की मला कु तुम्ही कमीपणा येऊ देऊ नका आणि हे सांगितल्याच्यानंतर आमच्या वय तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शंभर टक्के लोक आबांचं ऐकून निश्चितपणानं महाराजांचं काम करतात कारखाना अडचणीत येऊ शकतो असं आबा म्हणतो ते काय तुमचं हो बरोबर आहे ना जर प्रवाहामध्ये नसलं सरकारमध्ये नसलं तर कारखाना अडचणीत येऊ शकतो आणि त्यासाठी पाठबळ कारखान्याचं असणं अर्थमंत्र्यांचं असणं आणि दादांनी त्याच्या संदर्भात स्पष्टपणानं सांगितलेलं आहे मी पाठीशी आहे काळजी करू नका बरोबरच आहे आर्थिक मदत ही मिळणं गरजेची आहे आणि दादानी शब्द दिला आहे म्हणजे तो पक्का शब्द आहे आणि त्यामुळेच कारखाना या अडचणीतून बाहेर येऊ हो शकतो ही जी संभ्रमावस्था होती ह्या वाई तालुक्यामध्ये ती तुम्ही कशा पद्धतीनं आता ह्या पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा आदरणीय अजितदादा आणि आदरणीय मकरदाबा यांचा शब्द पहिल्यापासून आम्हाला सूचनाच दिलेल्या आहेत की पहिल्यापासून महायुतीचंच काम करायचं त्यामुळे संभ्रमावस्था जे काही कार्यकर्ते असतील इकडे तिकडे जाणारे त्यांच्यात झालेले आम्ही ठाम कायम राष्ट्रवादी आणि महायुतीच्याच पाठीशी आहोत आणि इथून पुढं दादा आणि आबा मकरदाबा जे आम्हाला आदेश देतील तेच आम्ही इथून पुढे पाळणार आता जो काही खासदारकीचा शब्द दिलेला आहे तुम्हाला त्याचा परिणाम कुठपत तुम्हाला दिसेल खासदारकीचा शब्द दिल्यामुळं अजून मतदान टक्क्यात वाढ होईल असं आम्हाला वाटतंय जे सम्रमावाचस्थेत होते ते, ते सुद्धा आज आपल्याकडं विचार करून आपल्याकडंच येणार हे नक्कीच आणि खासदार हा फक्त उदयन महाराज आणि महायुताचाच होणार हे आम्हाला सगळ्यांना ग ठामपणे आम्ही सांगू शकतो इथे इथंच आता आपण पाहतोय की या सभेनंतर इथली जी सगळी जनता आहे ती मात्र आता एकवटताना पाहायला मिळते आणि ही सगळी जनता आता उदयनराजेंचं काम करायला एकजुटीनं मार्गी लागतील असं म्हणायला काय हरकत नाही राहुल तपासे एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट